लागली आहे मगास पासून तर खा खा म्हणजे असं जे काही ठोकळ्यासारखं चाललेलं आहे ना तुझं की काय नव्हेच तर मी काय करू त्याला खाय तुला खाखा सुटले तर जरा आयोजकांना वगैरे विचार तुझ्या पोटापाण्याची काय सोय केली का ठोकळ्यासारखं ठोकळ्यासारखं काय लावलंय तुम्ही मी इथे काय शिवसेनेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर ठोकाठोकीचीच भाषा करणार आहात म्हणजे काय आजकाल बऱ्याच जणांना बोलावं असं वाटतं खळखटाक पण खरी टोकाटोकीची भाषा या महाराष्ट्राला शिकवली आहे ती शिवसेनेने त्यामुळे मी जर काय तुम्हाला मी ठोकून काढीन वगैरे असं माझ्या मनात येत असेल आणि तसं मी जर म्हटलं तर ते चुकीचं नक्कीच नाहीये हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे लक्षात येतंय का तुम्ही मला ठोकळा ठोकून काढीन वगैरे असं म्हटलं तरी तुम्ही ठोकळ्याला इतकं हिणवू नका ठोकळ्याची किंमत फार मोठी आहे म्हणजे कशी एकावर एक ठोकळा ठेवला ना तर ठोकळ्याचे मनोरे होतात बरं का हो का आणि पडतात पण नाही आम्ही तुम्हाला आता जे ठोकळ्याचे मनोरे दाखवणार आहोत ना ते एवढे अप्रतिम आहेत की त्यातनं एक चित्र तयार होणार आहे हा तर ते चित्र आणि ते ठोकळे घेऊन आपल्यासाठी पुढल्या टप्प्यावरती आमचे अजून एक जबरदस्त ग्रुप येत आहेत आपल्यासाठी दाखवा ना बोलून इंग्लिश मध्ये बोलून दाखवा हिंमत असेल तर नाही नाही वर्सटाईल एड्युकेअर आपल्यासाठी येत आहेत आणि काय काय वर 25 वेळा म्हणा बिस्किट खात खात तिथे वर्सटाईल एड्युकेअर आपल्यासाठी रुबिक क्यूब मधनं मोझॅक बनवून आपल्याला ते दाखवणार आहेत तयार राहा त्यांच्या या फारच आगळ्या वेगळ्या परफॉर्मन्स साठी आणि तुम्ही बिस्किट खा बरं ठीक आहे हरकत नाही ते मला जरा शिकवा काय नाव कसं बोलायचं काय वर काय हा चल
25 वर्ष झाली हो पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी. गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही. ऑफिसर या मॅडम या. तुम्ही म्हणत होतात ना ठोकळ्यानी काही होत नाही, बघा क्या बात आहे, क्या बात आहे, काय अप्रतिम या मंडळींनी केलेलं आहे आणि हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील दिसतंय. हा नेमकं काय आहे ते मी तुला समजून सांगणार. येस, छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, मोझॅक सुरू करण्याच्या आधी आम्ही जाणून बुजून प्रेक्षकांमध्ये काही क्यूब दिले होते. बेसिकली हा जो क्यूब आहे हे जगातलं सर्वात जास्त विकलं जाणारं खेळणं म्हणून मानलं जातं. पण एक आश्चर्याची बाब तुम्हाला कळेल की हे सॉल्व्ह करण्यासाठी 23 क्विंटेलियन ऑप्शन्स आहेत. तुम्ही गुगल करू शकता, 43 क्विंटेलियन ऑप्शनपैकी एक ऑप्शन जरी चुकलं तरी हे रुबिक क्यूब सॉल्व्ह होत नाही. आज ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं एक विशिष्ट कारण आहे. वर्सटाईल हा काही ग्रुप नाही आहे, वर्सटाईल ही एक ऑर्गनायझेशन आहे जी गेली 18 वर्ष वर्लीमध्ये काम करते. आणि ही जी मुलं सगळ्या स्टेजवरती दिसत आहेत ह्या सर्व मुलांना इथे बसलेल्या प्रत्येक मान्यवराने कधी ना कधी गणपतीमध्ये दिवाळीमध्ये वह्या दिलेल्या आहेत. रिझल्ट्सवरती मार्क्स जास्त मिळाल्यामुळे बक्षिसं दिलेली आहेत. हीच ती सगळी आमच्या वर्ली जिजामातातल्या स्लमची मुलं आहेत. वैशिष्ट्य असं आहे, अनिता नायर मॅडम इथे आहेत, आशिष चेंबूरकर साहेब इथे आहेत, यांच्या सगळ्यांकडून मी स्वतः बक्षिसं घेतलेली आहेत. आणि आम्ही 2003 साली ही संस्था सुरू केली होती की वर्लीतल्या तरुणांना एक असं प्लॅटफॉर्म आपल्याला द्यायचं आहे की ह्या तरुणांच्या ऊर्जेला वाव मिळेल. आणि आज 18 वर्षानंतर आम्ही हे यशस्वीपणे करून दाखवलं आहे. याचं एक उदाहरण सांगतो की आज वर्सटाईल एड्युकेअर सिस्टीम जी ही सगळी मुलं रन करतात ही भारतातल्या 10 स्टेट्समध्ये म्हणजे 10 राज्यांमध्ये काम करते. आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं त्यावेळेला ह्या तरुणांनी एक चमत्कार करून दाखवलं की आज जगातल्या 6 कंट्रीजमध्ये आपले हे प्रोग्राम्स हे तरुण रन करतात. म्हणून आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन काम केलं. रुबिक क्यूब सॉल्व्ह करणं आणि हा श्रीमंताचा खेळ समजला जातो. आम्ही वर्ल्ड क्यूब असोसिएशन बरोबर टायअप केलेलं आहे. गेली 6 वर्ष आम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो आणि आम्हाला एक जाणवलं की श्रीमंतांमध्ये ह्या खेळाची खूप म्हणतात ना की इम्पॉर्टन्स खूप आहेत. ब्रेन डेव्हलपमेंटचा हा एक कन्सेप्ट आहे. अगदी 3 ते 4 वर्षाच्या मुलाला हा क्यूब शिकवला जातो त्याच्या बुद्धीला तल्लख करण्यासाठी. आम्ही विचार केला की सामान्य माणसांपर्यंत, सामान्य मराठी माणसांपर्यंत हा प्रोग्राम घेऊन जायचा. असे जवळजवळ 13 ते 14 प्रोग्राम आपण रन करतो. आज या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आम्हाला सगळ्यांना संधी दिलीत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. माननीय खासदार अरविंद भाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्याने आपण भाईंचं स्वागत करूया. जोरदार टाळ्याने भाईंचं स्वागत झालं पाहिजे. सन्माननीय अरविंद भाई सावंत खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गंमत म्हणून सांगतो, एका शाळेचा निरोप समारंभ होता. त्या निरोप समारंभामध्ये मुख्याध्यापक स्टेजवरती बसले होते आणि काही मोठी झालेले विद्यार्थी समोर येऊन बसले होते.
त्या विद्यार्थ्यांना बघून सरांनी वर बोलवलं आणि सांगितलं की मला आठवतं मी तुमच्या वर्गावरती भूगोलाचा तास शिकवत होतो. तो भूगोलाचा तास शिकवत असताना मी काही काळासाठी बाहेर गेलो तर आपल्या वर्गाच्या भिंतीवर लावलेलं हे भारताच्या नकाशाचं चित्र होतं ते तुम्ही उलटं फिरवलं आणि त्याच्यावरती माझं एक व्यंगचित्र काढलं. माझं नाक पोट हात कान सगळं काही मोठं केलं आणि त्यानंतर जेव्हा मी वर्गात पुन्हा आलो तुम्हाला ते करताना पाहिलं आणि मी प्रचंड तुम्हाला जोडून काढलं. मी वर्गाबाहेर निघून गेलो तुम्ही त्या भारताच्या नकाशाचे तुकडे तुकडे केलेत. आज मी तेच तुकडे सांभाळून ठेवलेत. तुमच्यापैकी कोणी डॉक्टर वकील इंजिनियर झालाय हे सर्व तुकडे आज मी तुम्हाला देतोय. जमलं तर यातना भारत बनवून द्या. त्यामध्ये दिल्ली दिसेनाशी झाली होती, मुंबई गडप झाली होती, कोणालाही ते शक्य नाही झालं. पण शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो. त्यांनी ते कागद जपून ठेवले. पुन्हा एकदा कपाट साफ करताना ते कागद मिळाले. फेकायला जाणार एवढ्यात एक धनगराचं पोर खालना जाताना दिसलं. त्यांनी त्याला वर बोलून घेतलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि सांगितलं की बाबा रे याच्यात भारत तयार होतो, तू देशील का बनून? तो म्हणाला की भारत कसा दिसतो तेच मला माहिती नाही. पण तरी सुद्धा शिक्षकांनी सांगितलं की याच्यात आपण राहतो तो देश बनतो, तुला जमलं तर तो बनून दाखव. ते तुकडे त्याला दिले आणि सर बाहेर निघून गेले. काही वेळाने आल्यावरती पाहतात तर काय भारताचा नकाशा तयार होता. त्यांनी विचारलं अरे डॉक्टर वकिलांना जमलं नाही हे तू कसं केलंस? तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली, मला भारत कसा दिसतो माहिती नाही पण तुम्ही दिलेला कागद त्याच्या पाठीमागे मला एक हात गावला, नाक गावलं, पोट गावलं, मी सगळं जोडलं, एक माणूस तयार झाला, उलट फिरवलं, तुमचा भारत तयार झाला. अगदी बरोबर. आणि आज अभिमानानं सांगेन की आज इथे बनलेलं हे जे चित्र आहेत ना, या चित्रात असलेल्या तिन्ही ठाकरे मंडळींनी अख्खा महाराष्ट्र जोडण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सर्वांना अभिमान असायला हवा. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत या अप्रतिम कलेसाठी आणि या कलाकारांसाठी. अर्थात जजेस रिएक्शन आपण अनुभव पवारला विचारूया की कलाकार आहे काय, हा त्याचा अनुभव काय आहे. हॅलो, तुम्ही जे केलंय ते एकदम वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. कारण की त्यातला एक पण जर क्यूब चुकला असता त्या टायमाला तर पूर्णपणे ते मेसअप झालं असतं, म्हणजे त्याचा काहीच फायदा नसता झाला. पण तुम्ही ज्या प्रकारे ज्या टाईममध्ये की सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याचं खरंच खूप खूप म्हणजे तुमचं अभिनंदन करतो मी आज. क्या बात है, खूपच. आणि ह्या कन्सेप्टच खूप इनोव्हेटिव्ह आहे की वेगवेगळे रंग त्याच्यातले वापरून एक असं कोलाज म्हणा किंवा एक म्युरल टाईप असं तयार करणं हा कन्सेप्टच खूप अभिनव आहे. आपण गौरीला देखील विचारूया की हे रंग आणि गौरी लवकरच तुमच्याकडे स्टुडंट म्हणून एनरोल होणार आहे कारण तिने इथे बसल्या बसल्या अर्ध क्यूब सोडवायचा प्रयत्न केलाय. सो किती छान. तेच मी म्हणणार होते की प्लीज काही असेल तर प्रशिक्षण घ्यायला मी येते. कारण एकतर ही कॉन्सेप्ट अमेझिंग आहे आणि जी तुम्ही स्टोरी सांगितली त्यावरनं एका अशा कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही हे असं प्रेझेंट करणं हे कोणी विचारही नाही करू शकत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही खूप इन्स्पायर करताय खूप लोकांना, त्यासाठी पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे ते रंग नाही जमले की आपण त्याचा नाच सोडून देतो. पण ग्लोबल लेवलवर रुबिक क्यूब हा खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. त्याच्या कॉम्पिटिशन्स जगभरामध्ये होत असतात, त्याच्यामध्ये खूप लोक पार्टिसिपेट करतात आणि त्याचा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खरंच खूप प्रूव्हन रिझल्ट्स त्याचे आहेत. तुझा एकतरी रंग झाला होता का कधी लहानपणी किंवा आता तरी? नाही नाही नाही, माझा मी ठोकळाच भराय असं मला वाटायला लागलं सगळं बघितल्यानंतर. खरं तर असं खूप धन्यवाद. हे सगळे जे निवडलेले आहेत ना हे निवडण्यासाठी एक खूप मोठी प्रोसेस प्रोसेस या आपल्या प्रोसेस मधनं हे सर्व जण निवडले गेले ज्याच्या ऑडिशन झाल्या आणि या ऑडिशन्स मध्ये अनेकांनी सहभाग घेतला. अगदी. तर या ऑडिशन्स कशा होत्या या आपल्याला पाहायला आवडेल. येस, मलाही आवडेल. सिल्वर राईड इव्हेंट्स या सगळ्या मंडळींनी ज्या या सगळ्या इव्हेंटचं व्यवस्थापन केलेलं आहे, ऑडिशन्स त्यांनी घेतलेले आहेत, सगळ्या मंडळींनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे सिल्वर राईड इव्हेंट्स यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आनंद आपण बघूया ऑडिशन्स मध्ये काय झालं त्याची एव्ही.